ऐ छा नमो नम अद्य वयम नवमी कक्षायां पाठ्यपुस्तके धन्यौ तौ इति गद्यवेचा पठाम विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठात सुरुवातीला काही चिंतनात्मक प्रश्न दिलेले आहेत ज्यातून आपल्याला पाठाचे उद्दिष्ट लक्षात येते या पाठातही आपल्याला गुरुदक्षिणाविषयी कशा कथा श्रुता अर्थातच गुरुदक्षिणेविषयी तुम्ही कोणाच्या कथा ऐकलेल्या आहेत का आणि दुसरा प्रश्न म्हणजे के दानवीरा हा प्रख्यात हा दानशूर म्हणून कोण प्रसिद्ध आहे हे दोन प्रश्न दिलेले आहेत या दोन प्रश्नांविषयी जाणून घेताना सर्वप्रथम गुरुदक्षिणा म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे बघा हिंदू धर्मात म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुदक्षिणेचे खूप महत्त्व मानले गेले आहे प्राचीन काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती गुरुकुलात शिक्षण घेतल्यावर शेवटी शिष्य आपल्या घरी जाताना गुरुदक्षिणा देण्याची परंपरा असायची गुरुदक्षिणा म्हणजे कोणतीही संपत्ती नाही तर गुरुदक्षिणेचा खरा अर्थ असा की गुरुकडून मिळालेली शिक्षा तसेच ज्ञानाचा प्रसार प्रचार व योग्य वापर लोकांच्या कल्याणासाठी शिष्याने करावा आता हे सर्वस्वी गुरुवर अवलंबून असायचं की ते आपल्या शिष्याकडून कोणत्या प्रकारची गुरुदक्षिणा घेणार गुरु आपल्या शिष्याची परीक्षेच्या रूपात गुरुदक्षिणा म्हणून देखील मागून घेत बघा गुरूंच्या पर परीक्षेत शिष्याला पूर्णपणे उतरावे लागत बऱ्याचदा गुरुदक्षिणेत शिष्याने गुरुला तेच दिले जे त्यांनी मागितले गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे शिष्याच्या जीवनाचे कर्तव्य असते आणि कित्येकदा तर हे त्यांच्या जीवन आणि मृत्यूचा प्रश्नदेखील बनत अशी अनेक उदाहरणे गुरु शिष्यांची आपल्याला आपल्या भारतीय परंपरेत पाहायला मिळतात उदाहरणार्थ शिष्य एकलव्याची गुरुदक्षिणा शिष्य अरुणी व धौम्य ऋषी अरुणीची गुरुदक्षिणा त्याचबरोबर स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांची गुरुदक्षिणा त्याचबरोबर रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा म्हणजे गुरुबद्दल आदर आणि समर्पणाचा भाव आहे गुरु गुरूंच्याबद्दलची खरी दक्षिणा हीच आहे की गुरुची इच्छा असते की त्यांच्या शिष्याने आता गुरु व्हावे गुरुदक्षिणा त्यावेळी घेतात ज्यावेळी शिष्यामध्ये पूर्णता येते म्हणजेच ज्यावेळी शिष्य गुरु होण्याच्या मार्गावर असतो गुरुकडील सर्व ज्ञान शिष्य ग्रहण करतो आणि गुरुकडे त्याला देण्यासाठी काहीच शिल्लक नसते तेव्हा गुरुदक्षिणा अर्थपूर्ण होते म्हणून शिष्याचे कर्तव्य आहे की शिष्याने आपले सर्व अहंकार अभिमान ज्ञान अज्ञान पद आणि सामर्थ्य सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करावे हीच गुरुदक्षिणा होय हा हा। तर पहा आपण दुसरा प्रश्न पाहिला की के दानवीरा प्रख्यात हा कोणत्या दानशूर व्यक्तींची कथा तुम्ही ऐकलेली आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय ते म्हणजे दानशूर कर्णाचं कर्ण करना हा सर्वांना परिचित आहे महाभारतामध्ये ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे असा हा कर्ण आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते परंतु या ठिकाणी कर्णाने तर आपले वरदान मिळालेले अंगभूत कवच कुंडलीही दान केलेली आहे बघा आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे हे आपण या दानशूर कर्णाकडून शिकलं पाहिजे दुसरं उदाहरण म्हणजे महर्षी दधीची महर्षी दधीची हे एक वैदिक ऋषी होते संपूर्ण जगात मधुविद्या आणि ब्रह्मविद्या यांचे ज्ञान फक्त यांनाच होते तसेच त्यांच्या हाडात ब्रह्मतेज होते ज्यावेळी वृत्रासूर राक्षसाने इंद्राचा पराभव केला तो सग सर्वांना पीडा देऊ लागला तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले आणि ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितले की दधीची ऋषींच्या हाडांमध्ये ब्रह्मतेज आहे त्या हाडांच्या शस्त्रानेच या महाबलाढ्य राक्षसाचा मृत्यू होईल तेव्हा इंद्राने त्यांच्याकडे अस्थींची याचना केली असता विश्वाच्या कल्याणासाठी मी माझ्या अस्थि दान करेन असे त्यांनी सांगितले आणि पृथ्वीवरील सर्व तीर्थात पवित्र स्नान करून महर्षी दधीची समाधीस्थ झाले व विश्वरूपी विश्वासाठी त्यांनी आपला प्राणत्याग केला खरोखरच केवढीही दानशूरता यानंतर तिसरे उदाहरण म्हणजे राजा शिबी शिबी राजानेही एका छोट्याशा कपोतासाठी स्वतःचे प्राण दिले जेव्हा कपोत कपोताचे रक्षण करण्याची वेळ येते कपोत त्यांना शरण जातो तेव्हा शिबीराजा स्वतःचे मांस काढून पारड्यात टाकतात व कपोताच्या वजना एवढे मांस त्या गरुडाला देण्याची इच्छा क गरुडाला देतात अशा प्रकारे या शिबीराजांची कथा आपल्याला खाली सविस्तर दिलेलीच आहे ती आपण वाचावी व वा जाणून घ्यावी अशा या निस्पृह दानवीरांना खरोखरच कोटी कोटी प्रणाम हीच संकल्पना आपल्याला या पाठामध्ये म्हणजेच दातृ याचकौ या, या गद्देवेचामध्ये दिलेली आहे पुढील संकल्पना ही आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया